पारशी समाजाच्या आक्षेपांमुळे राज्य सरकारचा बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी प्रकल्प मेट्रो 3 पुन्हा वादात सापडलाय. प्रकल्पामुळे पारशी धर्मस्थळांचं पावित्र्य भंग होत असून पुरातन धर्मस्थळांच्या बांधकामालाही नुकसान होत असल्याची समाजाची तक्रार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील कुलाबा ते गिरगाव दरम्यानचा भूमिगत मेट्रोचा मार्ग बदलण्यात यावा अशी आग्रही मागणी पारशी समाजाकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प कुलाबा वांद्रे सीव्ज मेट्रो 3 जणू वादाचं ग्रहणच लागले. यापूर्वी आरेतील कारशेड, मग प्रकल्पबाधित गिरगाववासियांचा पुनर्वसनाचा मुद्दा आणि आता दक्षिण मुंबईतील पारशी समाजाचा आक्षेप, त्यामुळे वाद या प्रकल्पाची पाठ सोडायला तयार नाही. मेट्रो 3 प्रकल्पाचा मार्ग भूमिगत आहे आणि इथेच या नव्या वादाचं मूळ आहे. पारशी धर्मस्थळ, फायर टेम्पल आणि आगारीच्या गर्भगृहातील ऊर्जा ही भूगर्भापर्यंत जाते, त्यामुळे या धर्मस्थळाला पारशी समाजात एक वेगळं महत्व आहे. मेट्रोच्या भूमिगत मार्गामुळे या पवित्र ऊर्जेला अडथळा निर्माण होऊन धर्मस्थळांच्या पावित्र्याला धोका निर्माण होऊ शकतो असं पारशी समाजाचं म्हणणं आहे. तशीच काही धार्मिक स्थळं ही 100 वर्षांपेक्षा जुनी आहेत, त्यामुळे या प्रकल्पाच्या कामामुळे या पुरातन वास्तूंचं नुकसान होऊ शकतं असा मुद्दा पारशी समाजाकडून मांडला जातोय. आपका कोई धार्मिक स्थान को किसी का भी हिंदू लो, मुस्लिम लो, सिख लो, ईसाई लो, गोल्डन टेम्पल लो, जामा मस्जिद लो, सिद्धि विनायक मंदिर लो, उसके नीचे से ऐसा आप कुछ करने जाएंगे तो एक्सेप्ट करेगा क्या? मुझे आप ये सवाल का पहले जवाब दो, सरकार को क्या जवाब है उसके पास? सध्या मुंबईत एकूण 40 ते 45 हजार पारशी असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्यापैकी साधारण 7 ते 10 हजार पारशी दक्षिण मुंबईत वास्तव्यास आहेत. पारशी समाजाची मुंबईत 4 मोठी धर्मस्थळं आहेत आणि 47 आगारी आहेत. त्यापैकी दक्षिण मुंबईतील 2 फायर टेम्पल आणि पुरातन भिका बेहराम विहिरीचं मेट्रोच्या कामांमुळे पावित्र्य भंग होत असल्याचं समाजाचं म्हणणं आहे. पारशी समाजातील काही प्रमुख मंडळींनी अलीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ये वाडिया जी आतस बेराम और आगे अंजुमन आतस बेराम उन उसके नीचे से वो जो मेट्रो जाने वाला है तो पूरा हमारा धर्म का सेंसिटी खलास हो जाएगा. तो हम लोग का कहने का क्या है, क्या भाई तुम लोग रीअलाइन क्यों नहीं करते हैं? बराबर सामने रहते हैं, ये मेरी नेबर है नेक्स्ट बिल्डिंग में, वो लोग जेनरेशन पीढ़ी पे पीढ़ी रह रहे हैं. वो लोग कहाँ जाएंगे? सरकार ने कुछ नहीं सोचा है. हम 2 साल से कह रहे हैं आप अलाइनमेंट बदलिए. मेट्रो 3 प्रकल्प अधिकाऱ्यांनी मात्र समाजाचे हे आरोप अमान्य केलेत. समाजातील काही प्रमुख विश्वस्त मंडळींशी चर्चा करून प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज दूर केले असल्याचा दावाही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केलाय. जो हमने पारसी इंटेलिजेंसिया में कुछ लोगों से बात की, हमने वाडाजी खुर्शीद जी से बात की, उनको हमने अपने नक्शे दिखाए. नक्शे देखने के बाद में उन्होंने कन्फर्म किया कि इस वर्क से इससे कोई रिलीजियस इफेक्ट नहीं है और ये वर्क हो सकता है. मुळातच पारशी समाज हा शांतता प्रिय आहे. तसंच मेट्रो 3 प्रकल्पावर घेण्यात आलेल्या आक्षेपांचा मुद्दा भावनेशी जोडला गेलेला आहे. तरी त्या आडून कुठलं प्रकल्प विरोधाचं राजकारण होऊ नये इतकीच माफक अपेक्षा व्यक्त होते. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई.